तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करता? निकरी पाट्यावरती. निकरी पाट्या हो. काय शेती आहे, घर आहे, बरोबर. हो. बँकेत एफडी असेल, बरोबर. मला सांगा कोणती बँक आहे जी 1 ते 1.5 वर्षात तुमची अमाऊंट दाम दुप्पट करून दाखवल? नाही, बरोबर. नाही ना? नाही, आम्हाला माहिती नाही. तुम्ही मला सांगा, त्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला आले, ते आमचे साहेब बघितले, अहो काय अपटूडेट होते ते, हां काय सुंदर, म्हणजे ते बोलत असताना तुम्ही पाहिलं का? हा ना राव, भलतीच छाप होती त्यांची. ते तुम्ही शिकून घ्या, एक दिवस असेल साहेब तुम्ही सुद्धा त्यांच्यासारख्याच कारमध्ये फिरणार. काय म्हणता, असं खरंच होईल? मला सांगा गावामध्ये काय ठेवलंय? अहो शहरात एवढा विकास होतोय. तुम्ही एक काम करा, तुमची शेती आहे किती आहे? 4-5 एकर. 4-5 एकर. मी त्याला एक गिराईक बघतो, माझ्याकडे खूप इन्व्हेस्टर आहेत. तुम्ही शेती विका आणि त्या शेतीचे पैसे ना आमच्या कंपनीच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला सांगतो थोड्याच दिवसात तुम्ही करोडपती होणार. ठीक आहे, तर मी विचार करतो. हो, विचार काय करायचा त्यात? तुम्हाला सांगतो असे विचार करणारे माणसं ना हे असे वर्षात डबल पैसे ना असतात कमवत. एकदा डिसिजन घेतला की मग तो घेतलाच बघा. ठीक आहे साहेब, तुम्ही शेतीला गिरेक पा, मी घरचे समजूत काढतो. माझा नंबर आहे तुमच्याकडं, दिवसा रात्री कधी फोन लावा, एक फोन करा, मला सांगा साहेब माझं ठरलंय, आपण लगेच व्यवहार बसवून टाकू. तुम्ही विचार करा आणि मला नक्की फोन करा. ठीक आहे साहेब. तुम्ही त्या मादाला काय स्कीम सांगत होते मला पण सांगा ना. म्हणजे तुम्हाला पण पैसे डबल करायचे? तर हो साहेब, पण पैशानी पैसा ओढला जातो. म्हणजे आता तुम्ही 1 लाख टाकले ना, तर पुढच्या वर्षी तुम्हाला त्या 1 लाखाचे 2 लाख मिळतील. काय सांगता, एवढं सोपं आहे? अहो मग, अहो आजच्या जमान्यात पैसा कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता आमच्या स्कीम मध्ये? हो पैसा पैसा काय करताय, गावतो आणि पैसा आपल्याकडे. अहो काय म्हणता, मग तुम्ही एक काम करा, लांब लचक दांडेचा फावडच बनवून घ्या बघा. कशाला? अहो कशाला काय, पैसे ओढायला. अग बाबो साहेब, मला पण सेटिंग करावं लागेल. होय हो मग, आणि तुमच्या घरासमोरची जी जागा आहे ना ती पण साफ करून ठेवा. ती कशाला? अहो तुमची कार पार्क करायला. काय? अहो साहेब माझ्या मनात तर आत्ताच लाडू फुटायला लागलेत. सांगा ना काय स्कीम आहे ती, सांगा ना. याय असे होय, तुम्ही तुमच्या पाहुण्यांना सांगा, त्यांना पण ह्या स्कीमचं सभासद करून घ्या. तुम्ही बोला, नाहीच ऐकलं तर माझ्याकडे घेऊन या. मी बरोबर. काय? अहो मी बरोबर समजून सांगतो. मग ठीक आहे, एक काम करा, माझा नंबरच घ्या तुमच्याकडं. हा, मी तुमच्यासाठी आहे ना 24 तास उपलब्ध आहे. सांगा नंबर. 98-50. ओके सर, मी जातो, मला बऱ्याच जणांच्या गाठी घ्यावं लागतं ना. आता सरपंच. हो सरपंच. अरे तू कधी आलास? अहो जरा लक्ष द्या माणसाचं कड, इथं दाढी वाढायची वेळ आली. आणि तुमचं आपलं काय मत त्या मोबाईल मध्ये? काय असतं त्या मोबाईल मध्ये? हे बस. अरे एलर्ट सबरच्या बातम्या वाचत होतो याच्यात. अरे कुठे तुझा देव गवत काढ्या जोडीदार? कोण गणपे होय, हिंडत असन गवत गाडीत. त्याच्यावर लक्ष ठेव बर का, भयानक कॅरेक्टर आहे ती. गाव पेटून द्यायला मागं पुढं बघायचं नाही. तसं पण त्याला आहे ना, जिथं नाही तिथं डोकं लावायची लई सवय. तेवढं आहे बा. पहिल्यांदा सुगंधाकडे डोकं लावायचं. म्हणजे आता लावत नाही का? आता तो आहे ना त्या ब्युटी पार्लर कडे डोकं लावून राहिलाय. काय करावला सरपंच, तुम्ही त्याला एकदा चांगलं चिमटून आणा, मग जागेवर येईन. तसंच काहीतरी करावं लागेल. अहो सरपंच, एवढी सोन्यासारखी बायकू घरी लक्ष द्यायचं तर इकडे तिकडे तोंड घालीत फिरवतो. काय संजा, कोणाची रे सोन्यासारखी बायकू? बघितलं सरपंच, बायकाचा विषय काढला का? कसा 16 वर्षाचा मुलगा होतो टनाटन. अहो तसं नाही सरपंच, आपल्या गावात कोणाला काय हवं नको हे पाहणं एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून माझं परम कर्तव्य आहे. झाली का तुझी समस्या सुरू? गणप्या ब्युटी पार्लर कड गेलत का नाही? ती दुपारची अपॉइंटमेंट आहे. आणि सुगंधाची? तिची संध्याकाळची आहे. बघा सरपंच, वर तोंड घेऊन सांगतोय परत. गणप्या तू कधी सुधारशील का नाही रे? अहो सरपंच मला एक सांगा, माझ्या सोडून याला कमून राग येतो त्या दोघीचं नाव घेतल्यावर.
मायला भो तुम्ही सगळे एकजात माळीचे मनी गो अहो सर पण ते त्या विषय सोडून जाऊ द्या मी काय म्हणतो ऐका एक तर हिवाळ्यात दिवस चालू झाले थंडी वाजत इलई तुम्ही ना अशा गावात एसी बिशी बसवाना हाय टेम्परेचर पुढे बसता येईन मग गावात आहे ना परमीट रूपाने डान्स बार हे सोडून तू काही भीसान जोपर्यंत मी सरपंच आहे ना ह्या गोष्टी सगळ्या इसरायच्या सरपंच आपण आहे ना आपल्या गावात एसी मॉल उभा करू म्हणजे गरमायला लागलं ना अख्खं गाव त्या मॉल मध्ये येऊन बसलं पाहिजे सरपंच ह्यो काय अख्ख्या गावाच्या किडने एकाच्या मार्गावर काय नु त्याच्याशिवाय का पैसा येणार आहे गावातल्या लोकांच्या किडने एकाची गरज नाही अहो सरपंच गवतावानी पैसा येणार आहे आपल्याकडे झाला भो सुरू आता काय दोन नंबर सुरू केला काय भो दोन नंबर करायची गरज नाही सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाताला लागली माया तुझ्याकडेच राहू दिदी कोंबडी मस्त पैकी डालून ठेव आणि एकटाच अंडे काढत राहा हा माणूस मोठा व्हायला लागला ना लोक असंच कुचक बोलत असतात होय भो तू एकटाच मोठा होय आम्हाला नाही व्हायचं सरपंच तो काय म्हणतो एकदा ऐकून तरी घ्या जाऊ दे रे संजय आपली प्रगती पाहत नाही त्यांना असं का सांग बरं तू काय झेंडे लावणारेस सरपंच मला आहे ना एक साहेब भेटले होते आणि अशी इनबिन केलेली होती ना कडक लई म्हणजे लई मोठे साहेब होते ते बर मग ते म्हणले एका कंपनीत पैसे गुतव आपल्या पाहुण्या रावळ्याला पण सोबत घे 1.5 वर्षात पैसे डबल होतीन भाऊ अशा लई कंपन्या पळून गेल्यात तुम्ही नका नादी लागू त्यांच्या पाहिलं का संजय सुरुवातीलाच नाट लावला यांनी अरे गणपे तू माझं ऐकून तरी घे आता मी तुमचं काय ऐकून घेत नसतो तुम्ही बघा आता मी कुठल्या कुठं जातो बघा तुम्ही आपल्या घरासमोर ना गाड्याची रांग लागणार आहे मर्सिडीज ऑडी फॉर्च्युनर स्कॉर्पिओ जेवढ्या गाड्या असतात ना अख्ख शोरूम दारात उभा करतो बघा तुम्ही बांधला हो बंगला येईन लगेच बंगला बंगलाच काय हवेली पण बांधणार आहे तुम्ही बघा रे थोडे दिवस फक्त बघा संजय याला आवरणं कठीण आता त्या साहेबांनी फुलं हवा भरली याच्यात बघा ना कसं बिगर भाकरीचा फोगला येतो टाम जाऊ दे रे जातो मी तुमच्यासारख्या किरकोळ लोकांसाठी माझा बहुमूल्य वेळ वाया नाही घालीत मी हल्ले सरपंच तू आपल्याला किरकोळ मानलाय जाऊ दे संजय त्याला माहित नाही ते अजून कोणत्या धुंदीत येते आणि तुला एक माहितीये का पॉप करेन असा किती उडाला ना तरी शेवटी त्याला त्याच कडेच पडावं लागत काय रे तुला काही काम नाहीये का जेव्हा मी रस्त्याने चालले असते माझ्या मागच येतो काय करू यार प्रिया तुला पाहिल्याशिवाय मला करमतच नाही मग डॉक्टरला दाखवून घे ना मला काय सांगतोस चल ना आपण कुठेतरी बसू कशासाठी बसू प्रेमाविषयी बोलायला कुणाच्या प्रेमाविषयी राहुल आणि मायाच्या प्रेमाविषयी बोलू ना आपण त्यांच्या प्रेमाविषयी आपण का बोलायचं नको का बोलायला मला एका प्रश्नाचे उत्तर देशील का देईल ना तुला कोण सांगतं याच्या त्याच्या उचा पात्या करायला घरी जा कामधंदा कर म्हणजे तुझ्या काही नसलेल्या डोक्यात ना चित्र विचित्र भयानक अशी विचार नाही येणार गेली ती घरी आता पळ घरी काय राव तुम्ही पण सुरू झाले का आता चंक्या ती म्हणती ना तसं कर तू काहीतरी कामधंदा सुरू कर त्याशिवाय ती पटणार नाही तुला काय ना एक वेळेस पुरी ना सैरातवर प्रेम करतील पण गैरातवर नाही करीत हो ना म्हणजे मला तुम्ही गैरात म्हणले नशीब तू कर नाही म्हणलो अजून पण माझं ऐक आयुष्यभर ऐश करशी ना काय नेमकं अशी स्कीम इकडे ऐक हे बघ अरे 1.5 वर्षाने तू एवढा मोठा माणूस होशीन एवढा मोठा माणूस होशीन ना अशा 56 प्रिया तुला मागं लागतील हायस कुठं हे बघ तू असा रस्त्याने चालला ना लोक म्हणतील चंकेश सर आले असं सगळं होईल ना पण असंच होणार ना भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत ना राव हा पण माझ्याकडनं अर्धा तोळा पिळे चांगती जाऊ दे ना तेवढं का होईना टाक मोडून तुझ्या सगळ्या मित्रांना तुझ्या पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना ही स्कीम समजून सांग समजलं का हो समजलं बरं आता चलू का मग मी बरं उद्या साहेब येणार आहेत त्यांची तुझी भेट घालून देतो आणि हा ते रावले आहे ना त्याला आपल्या स्कीमचा मेंबर व्हायला लाव कळलं ना हे काय लगेच सांगतो हा येऊ मग हा अयो साहेबांचा फोन हॅलो हा हा बोला ना साहेब
हा जोरात काम चालू आहे. अहो महिन्याभरात अख्खं गाव गिरायक करून टाकतो. हा काय अप टू डेट होय नाही पण सुरुवात करून टाकतो लगेच. हा हा शर्टिंग बिल्टिंग करतो तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा हा गणप्या ओए गणप्या ओए गणप्या काय आवाज येतोय. आता मला गायचाच आवाज येत नाही, मला फक्त पैशाचा आवाज येतो छुम छुम खुळ खुळ. मग मला कस काय आवाज येत नाही? त्यासाठी स्कीम मध्ये पैसे घालावे लागतात भाऊ. 1.5 वर्षात पैसे डबल. काय म्हणतोस? डायरेक्ट डबल? मग आपला दणका तसा असतो. हे काय केलंय तू? अरे तुला नाही कळायचं भाऊ, ह्या धंद्यात राहायचं म्हणजे जरा अप टू डेट राहावं लागतं. पर माझे बी 50,000 रुपये लाव. हा डबल करायला. पण गणपे काय घोळ व्हायचं नाही ना संजा. बघ बर का माझे इतका वाईट नाही मग कोणी. तू आहे ना त्या सरपंच बरोबर राहू राहून आहे ना, तू अशी संशय घ्याय सवय लागली तुला. चल जातो मी, ते पैसे तयार ठेवू द्या. लईच अपडेट राहायला लागलाय राव यो. गणपतराव हे काय सॉंग घातलंय तुम्ही? अरे सुगंध तो वेगळा विषय, तुला नाही कळायचं. बरबी काय म्हणते तो काय विषय होता मग आता ते तरी सांगा एकदा. सुगंध तू अशी हसली ना असं डाळिंबातून दाणे पडल्यावानीच वाटतोय. तुमचं तर काही पण असतं. तुझ्या ह्या लाजण्यावर आहे ना 2-5 लाख रुपये अशी वळवून टाकावं वाटतं मला. बरं सांगा ना मग काय विषय होता तो. अयो एवढे पैसे येतील बाई माझ्याकडं. मग अगे तू अशा साड्या बिड्या नाही घालायच्या, डायरेक्ट पंजाबी ड्रेसच. बातमी आली माझ्या संजयला सांगावं लागेल. उचल ना उचल ना संजय. हा हॅलो संजय, तू अर्जंट मध्ये ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये लवकर. काय सरपंच काय आलं? लय हा होती ना तुम्हाला, बघ वाच काय बातमी. वर्षात दाम दुप्पट पैसे करून देणाऱ्या कंपनीचा पोबारा करोडला चुना. काय आलं सरपंच? तूच बघ आता काय झालंय. ओ संजय राय कुठे चाललेत? अयो आता माझं काही खरं नाही, माझं कसं होईल संजय राव? तू 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 रडू नको, बघतोच आता. या काय का गोट्यातच पाणी पाहिजे तो. अरे चंक्या, अरे तू वर्षात दाम दुप्पट करून देणारी पैसे लिलिंग कंपनी पळून चल. हो कस काय पण. अरे याचं डोक्यात दगड घालू आता त्या गणपेच्या, फसवलंय सगळं गाव नेलंय लुटून चल.
खाली उतर, माझे पैसे सोयला वादी। अरे तू आज जगत नसतो। अरे मी काय पळून चाललो काय टर्मळ्यात, मुदत तर पूर्ण होऊन दे ना आधी। तू मुदत घाल खड्ड्यात, तू कंपनी गेली पळून। काय कंपनी पळून गेली, येड लागला काय तुला? तुला नाही आम्हाला नाही, आता तुला येड लागायची येळ येईन। ए थांब। हॅलो, हा साहेब लोक काय म्हणतात? कोण, कधी, कुठ, आता? हा बर, हा काय म्हणला तू साहेब? साहेब म्हणला मोबाईल स्विच ऑफ करून ठेव। तर डोक्यात दगडे घातले पाहिजे आता। हरिचंके काय झालं? काय झालं अगं, 1.5 वर्षात पैसे डबल होती म्हणजे एका ठिकाणी काही पैसे गुंतवून बसलो कंपनीत, ते पण स्वतःची अंगठी मोडून, आणि आता ती कंपनीच पळून गेली, तर काय करू? तुला म्हटलं होतं ना काहीतरी कामधंदे कर, म्हणजे असलं डोक्यात नसतं आलं, बस आता बोंबलत। अगं काय हो, आता काय करू मी, काय करू? आमचे पैसे दे संजय, धर गाडी। मला? हा तुला। अयो आता नसतो जगत रे देवा। नमस्कार मंडळी, पाहिलं ना तुम्ही, ह्या लोकांना हजारदा सांगितलं मोह धरू नका, कष्टाला शॉर्टकट नसतो पण ऐकत नाही। बरं जाऊ द्या, तुम्ही करा एन्जॉय आणि आमच्या कडक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। नमस्कार।